तर या सर्वांनी चहा घ्यायला तर स्वागत करते आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. माझ्या आतूनच येत होतं प्रीताच्या चॅनलचं नाव येत होतं. तर जाऊ दे, ते पण आपलं, हे पण आपलं. तर आधी तो भात टाकला आहे आणि आज बनवायचे याचं कालवण, कुप्याचं कालवण बनवायचं. ओलं खोबरं आणलं आहे त्यासाठी, ओलं खोबरं आणि कुपा आणलेला आहे. तर भात टाकला की प्रिशा प्राणी काय करतात बघूया. प्रिशा प्रांजल काय झालं रडायला? आणि तुला काय झालं रडण करायला? हाय 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 बघा सर्वांना हाय करते. हाय बोला. हाय हाय ले हाय जमते गेले. हाय कर. हाय हाय कर. हाय प्रांजल. हाय कर दीदी. तू क्या मेरे कौन हाय कर. हाय कर ना प्रांजल. हाय हाय तू कर. प्रिशा प्रिशा हाय कर. तिकडं 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 मोबाईलमध्ये. हाय हाय कर. हाय तर आहे कालवण करत आहे मच्छीचं. तर मला असं वाटलं मी बनवान कालवण, पण आईंनी केलं आणि आईंची जागा मी घेतली होती, माझी जागा आईंनी घेतली होती. तर आई बोलल्या मी बनवते कालवण. तर म्हटलं ठीक आहे तुम्ही तर तुम्ही बनवा. मग मी प्रिशाकडे लक्ष देत होतो कारण तिथं एक माणूस तरी लक्ष द्यायला पाहिजे कारण ती आता उभा राहते. तर त्याच्यामुळे भीती वाटते पडायची कारण ती टोल सोडून देते लगेच उभा राहत उभा राहिल्यानंतर, त्याच्यामुळे भीती वाटते. तर आई बनवतात कालवण, कुप्याचं कालवण बनवायचं. त्यांना त्यांच्या पद्धतीतलं जमतं, त्यांना आपलं बनवलेलं आवडत नाही, मला त्यांनी बनवलेलं आवडत नाही.
अशी भानगड होती। तर त्यांचं मला पद्धत अजिबातच नाही आवडत, म्हणजे जी कालवण करण्याची पद्धत आहे, जास्त हिरव्या मिरच्या घ्यायच्या, खोबरं एकदम असं भरपूर घ्यायचं, तर मसाला पण त्या घरगुती वापरत नाहीत, आणि त्यांना हिरव्या मिरच्याची भाजी जास्त आवडते, तर मला तसं आवडत नाही। मला हिरव्या मिरच्याची नाही आवडत, तर बाहेरचे जे लाल तिखट पावडर आहे, मसाला आहे म्हणा, आंबारीचे किंवा ल एव्हरेस्टचे मसाले आहेत, ते टाकून मला कालवण आवडतं। त्यांना ते अजिबात आवडत नाही, त्यामध्ये ते वास मारतं, त्याच्यामुळे मला हिरव्या मिरच्याचं कालवण नाही आलं जरी मला खावं लागतं। तर आता ताई कालवण बनवत आहेत कुप्या मच्छ्याचं, आणि मी कुपा तळणार होते, तर आई अचानक किचनमध्ये आल्या लागल्या डायरेक्ट स्वयंपाकाला। मग मी प्रिशाकडे लक्ष देत होते, कारण तिच्याकडं लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे, आणि आई बनवत आहे कालवण। ह्यांना माझ्या हाताने बनवलेलं आवडतं, सासऱ्यांना पण माझ्या हाताने बनवलेलं आवडतं, पण आईंनाच नाही आवडत, कारण त्यांना आईंना हिरव्या मिरच्याची खायची सवय असती, तर मला बसलेलं त्यांना कुठं दिसत, म्हणजे बघू होतं आहे मी बसले पोरींना नाद होते, तर मला किचनमधून ऑर्डर सोडली। रुपाली बसण्यापेक्षा पीठ मळून घे, किचनमध्ये ये, प्रिशा तिथे किचनमध्ये ठेव तिला आणि पीठ मळून घे, तर तेच मला सांगत होत्या। आणि सासू काम करती आणि सून बसली पोरींना सांभाळ, ते नाही देखवलं त्यांना, त्यांनी मला लगेच आवाज दिला रुपाली पीठ मळ, कारण पप्पा येतीनच जेवायला मागतीनच, तोपर्यंत काही ना काही झालेलं पाहिजे। म्हटलं बरं ठीक आहे, मी पीठ मळायला आली होती किचनमध्ये, माझं पीठ मळून झालं होतं, आता संध्याकाळचं मला थोडंसंच पीठ मळावं लागतं, जास्त पीठ मळावं लागत नाही, दोन चपात्या माझ्यासाठी खूप असतात, म्हणजे मिस्टर दीड खातात, मी एक खाते अर्धे खाते आणि एक भाकरी लागते मला। आणि आता इथं प्रेशाला घेऊन पीठ मळते, प्रांजल प्रेशा मस्तपैकी दोघीजणे खेळत होत्या, आईंचं भाजीकडं पण लक्ष असतं, भाजीकडं पण लक्ष देत होत्या आणि प्रेशाकडं पण बघत होत्या, कारण प्रांजलसारखी तिच्या अंगावर ओढणी वगैरे टाकत होती आणि ती पडत होती प्रेशा आपली, तर त्याच्यामुळे लक्ष माझे पिठाचे हात होते, तर त्याच्यामुळे मला तिला घेता पण येत नव्हतं। तर आता आईंची इथं भाजी वगैरे झालेली, माझं पीठ मळून पण झाले, तर आई कडवतात कालवण, कोप्याचं कालवण, आता बघू आता कसं लागन, कसं केलं आहे आईने माहीत नाही, तर खाल्ल्यावरच कळणार। आता इथं माझं पीठ पण मळून झालेलं आहे, तर आईनं जिथून वस्तू घेतली त्यांना तिथल्या तिथंच परफेक्ट पाहिजे, तर मी त्यांना अगोदरच मसाल्याचा डबा काढून दिला होता, त्यांनी तो घेतलेला डबा परत ठेवून दिला, त्यांचं म्हणणं नाही लागल तवा घ्यायचा आणि तिथल्या तिथंच परत वस्तू ठेवून द्यायची, असं आईंचं हे परफेक्ट पण आहे, राडा नाही दिसला पाहिजे काम करताना पण, असं ते करतात। आणि मग त्याच्यामुळं जर माणूस असं प्रत्येक गोष्टीला हे करतो ना, चिडचिडतो माणूस, लय चिडका असतोय, लगेच आपण जरी एखादी गोष्ट केली तर त्यांना ते राग येऊन जातो। मी जरी एखादी वस्तू ठेवली बाहेर तरी त्या चिडचिड करतात, कशाला इथे ठेवती, कशाला तसं करती, असं करून जातात। आता बघूया आईने कालवण कसं केलेलं आहे, तर आईंचं कालवण बघा असं झालेलं आहे, आईने केलेलं आहे कुप्याचं कालवण, मस्तपैकी छानपैकी झालेलं आहे, आता खाल्ल्यावरच कळणार आहे कसं झाले काय झाले। तर या सर्वांनी खायला आईंनी बनवलेलं कालवण, तर परत म्हणतात मला बोलवलं नाही काय नाही रुपालीताई तुम्ही, तर मी लगेच स्वयंपाकाचे भांडे घातलेले आहेत, कारण किचनवर पसारा खूप झाला होता, दूध तापायला ठेवलं आणि दूध तापवाय, आता उन्हाळा चालू झाला, दूध लगेच खराब होऊन जातं, नाहीतर लहान बाळ आहे म्हटल्यानंतर दूध लागतंच घरात, त्याच्यामुळे मी दिवसातून दोन तीनदा तरी दूध तापवत असते, नाहीतर उन्हाळ्यात दूध खराब होण्याची जास्त शक्यता असते। आणि कारण आपल्याकडे फ्रीज नसल्यामुळे दूध फ्रीजमध्ये नाही ठेवता येत, मग मी काय करते त्याला थंड पाण्यात ठेवते, रात्रीचं झोपताना पाणी घेते पातेल्यात आणि मस्त दूध ठेवून घेते आणि ते रात्रभर तसंच ठेवते, म्हणजे सकाळपर्यंत ते खराब होऊन नाही जात। आता बघूया जमलं तर घेईन, दोन तीन महिन्यांनी फ्रीज घेऊन मी, कारण फ्रीजची पण खूप आवश्यकता आहे, पालेभाज्या आपल्या वगैरे राहतात स्वच्छ। तर आता इथं आपलं किचन पण साफ झालेलं आहे आणि मला जेवायचं बाकी होतं, तर आता किचन साफ करून झालेलं आहे आपले मस्तपैकी। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा, तर भेटू अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना, सर्वांनी आपापली काळजी घ्या, आणि आपले इथे किचन पण साफ झालेलं आहे स्वच्छ, आणि मी सर्व किचन धुवून घेते जेणेकरून मुंग्या नाही लागल्या पाहिजेत, पाणी अशी मारते आणि नंतर सगळं पाणी हाताने काढून घेते, आता लगेच मुंग्या लागतात, थोडं जरी भाताचा कण पडलेला असेल तरी मुंग्या लागतात। तर आता इथे सर्व
झालेलं आहे आपलं काम, तर चला मग भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता इथे टिकली नाही लावलेली मी, टिकली पडली. आता प्रिशा आपली ना टिकली काढायला लागली, अशी बोटाने हळूच बोटाने काढती. आणि ते किचन गॅस वगैरे सगळं साफ केलेलं आहे आणि दूध पण आपलं तापून झालेलं आहे. तर चला बाय सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं किचन बघू शकता एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. तर झोपा, गुड नाईट, गुड नाईट, बाय.